महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सर्वांना चक्रावून सोडणारी बातमी समोर आली एका महाभागाने आपण मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणजेच विशेष अधिकारी असल्याचं भासवून तब्बल आठ महिने सीएमओ मध्ये राज केल्याची धक्कादायक बाब समोर येते इतकंच नाही तर गड्याने सरकारी तिजोरी मधून पगारही मिळवला करून कमाई उघडकीस आलं नेमका कोण आहे हा बहादर आणि त्याने कशी मारली सीएमओ मध्ये एंट्री हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया राजकारणातल्या प्रत्येक अपडेट साठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा अचलपूर नगरपालिकेतील तृतीय श्रेणी कर्मचारी मयूर ठाकरे हा ओएसडी असल्याचं सांगून गेल्या आठ महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात वावरतोय तसंच सह्याद्री वर्षा आणि नंदनवन या बंगल्यांवरही त्याची येजा होती या ठिकाणांची नेत्यांची वरदळ आणि त्यांच्याकडच्या कामांचं स्वरूप हेरून मयूर याने मुख्यमंत्र्यांचा ओएसडी असल्याचं भासवलं त्याचा फायदा होत असल्याचं लक्षात येताच त्याने अचलपूर नगरपालिकेतून थेट मंत्रालयात तेही मुख्यमंत्री सचिवालयातच रुजू झाल्याचं दाखवून दिलं त्यासाठी खोटं नियुक्तीपत्र त्याआधी प्रतिनियुक्तीचा आदेश तयार केला ते दाखवून तो अचलपूर नगरपालिकेतून बाहेर पडला त्यानंतर खास ओळखपत्रही तयार करून घेतलं ही, ही कागदपत्र हातात ठेवून मयूर ठाकरेने मुख्यमंत्री सचिवालयात जम बसवला त्यातून नेते बिल्डर ठेकेदारांच्या फाईली घेऊन त्या मार्गी लावू लागला साऱ्या यंत्रणेत देखत हे घडूनही मयूर ठाकरेबाबत कोणाला कधीही ही संशय आला नाही त्याला कोणा एका अधिकाऱ्याने कधी हटकले नसल्याचंही सांगण्यात येते त्यामुळे त्याचं धाडस वाढलं राज्यभरातील आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांना फोनाफोनी करून वाटेल ती कामेही करून घेतल्याचं बोललं जाते मयूर सापडला कसा सह्याद्री अतिथीगृहातील बैठकांमध्ये मयूरची धावपळ पाहून एका वरिष्ठ अधिकाऱ्याला संशय आला आणि त्यांनी मयूरकडे चौकशी केली तिथे त्याने गडबडीत असल्याचा बहाणा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला

अशा प्रश्नांनी मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी गेले परंतु हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाची अब्रू काढली जाण्याच्या शक्यतेने तो लपवून ठेवण्याचा प्रयत्न होतोय आषाढी एकादशीलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पंढरपूर दौऱ्यातही ओएसडी असल्याचं सांगून एका कार्यकर्त्याने पोलिसांनाच कामाला लावल्याचं उघड झालं होतं मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून तेरा मात्र अलीकडच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रचंड गर्दीत अशा घटना घडत असल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री कार्यालयातील व्यवस्थांना भेदून मंत्रालयात या ठाकरेने राज केल्याचे आता उघड झाल्याने चिंता व्यक्त केली जाते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका